जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात कर्जत जामखेडमधील विकास कामांच्या श्रेयावरून वादंग निर्माण झालाय. विकास कामांच्या उद्घाटनांवरून राम शिंदेंनी केलेल्या टीकेला महत्व देत नसल्याचं सांगत रोहित पवार यांनी आपली बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी असल्याचं म्हटलंय. कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांवरून माजी मंत्री राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यात नव्यानं वादाला तोंड फुटलंय. मतदारसंघात सध्या सुरू झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनावरून राम शिंदे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. राजशिष्टाचार न पाळता पवार कुटुंबातील सदस्य कार्यक्रम घेत असल्याचा आक्षेप शिंदे यांनी घेतला होता. त्यावर आमदार रोहित पवार यांनीही राम शिंदे यांच्या त्या वक्तव्याकडे आपण दुर्लक्ष करतो असं सांगत मतदारसंघ 30 वर्षांपासून विकास कामांपासून वंचित असल्याचा आरोप केलाय. शिंदेपेक्षा मतदारसंघातील लोक काय म्हणतात हे महत्वाचं असल्याचंही पवारांनी म्हटलंय. दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी चारा छावण्या, टँकर आणि जलयुक्त शिवार अभियानातील गैरप्रकारांवर बोट ठेवत चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही योग्य यंत्रणेमार्फत तक्रारींची चौकशी करण्याचं जाहीर केलंय. चौकशीबाबतचा ठराव देखील नियोजनाच्या बैठकीत करण्यात आलाय. महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.